यानंतर बघूयात मोठ्या बातम्या. सोम्या गोम्या बोलतात त्याला मी उत्तर देत नाही, अजित पवारांकडून राऊतांचा पुन्हा एकदा सोम्या गोम्याचा उल्लेख. अजित पवारांची नक्कल करत राऊतांनी महाविकास आघाडीच्या सभेत केली होती टीका. गुलामी पत्करलेल्या डरपोक लोकांनी आमच्यावर बोलू नये, यांचे सोम्या गोम्या तर दिल्लीत बसलेत. अजित पवारांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा जोरदार पलटवार. जे सोम्याने गोम्या दिल्लीत आहेत, ज्याने गुलामी पत्करलेली आहे किंवा जे डरपोक आहेत, त्याने आमच्यावर बोलूच नाही आणि याच्यापेक्षा मला जास्त बोलण्याची गरज नाही. नववर्षामध्ये वाचाळवीरांना सद्बुद्धी यावी हीच प्रार्थना. शुभेच्छा देताना राजकीय नेत्यांना देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला. नवीन वर्षामध्ये ज्या काही लोकांच्या आशा आकांक्षा अपेक्षा आहेत त्या पूर्ण करता याव्यात एवढीच मला असं वाटतं की ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने जे वाचाळवीर आहेत त्यांनाही सुबुद्धी यावी अशी देखील एक ईश्वरचरणी प्रार्थना आहे. माझ्याकडे पुरावे आहे, जयंत पाटील छातीवर हात ठेवून खरं बोला, संजय शिरसाट यांचा हल्लाबोल. संजय शिरसाटांना मनातलं कसं कळतं माझ्याबद्दल दावा करणाऱ्या शिरसाटांना आज अधिक माहिती विचारा, जयंत पाटलांचा टोला. सरकारकडून आम्हाला उद्या बैठकीचं निमंत्रण पण मी मुंबईत बैठकीला जाणार नाही, जरांगे पाटलांची माहिती. वाहनं अडवल्यास मंत्र्यांच्या घरासमोर वेढा घालण्याचाही इशारा. अडवलंच तर आम्ही त्याची जाहीर भूमिका केली. देवेंद्र फडणवीस साहेबाच्या दारात नागपूरला बसणार आम्ही आणि मुंबईत बसणार आणि मुख्यमंत्री साहेबाच्या दारात बसणार, अजितदादाच्या बारामतीत बसणार आणि मुंबईच्या बसणार. 1 सप्टेंबरचा अंतरवाली सराठीतील लाठीचार्ज आठवला की अंगावर शहारे येतात, सरकारनं अशी चूक पुन्हा करू नये, मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा वजा सल्ला. आलं ना तर मन कुठं सुन्न होऊन जात. भयान ते दृश्य होत समोरच, ते धूर, त्या गोळ्या, तो होणारा आवाज, ती घटना निघाली की सरकारचं तोंडही नाही बघावं असं वाटतं. आमच्या ताटातलं हिसकावू नका हे केंद्राला ठामपणे सांगा, कोकणातल्या पाणबुडी प्रकल्पावरून अमोल कोल्हेंचा राज्य सरकारवर निशाणा. महाराष्ट्र सरकार हे केंद्राला ठामपणे नजरेला नजर भिडवून आमच्या ताटातलं तुम्ही हिसकावून घेऊ नका हे सांगू शकत नाहीये. ही सांगण्याची त्यांची परिस्थिती सध्या दिसत नाहीये हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी. प्रकल्प बाहेर कसे जातील, आम्ही आज राज्य चालवतोय का? पाणबुडी प्रकल्प राज्याबाहेर गेला नाही, अजित पवारांची विरोधकांवर टीका. निवडणुकांच्या दृष्टीनं तरुणांच्या मनात रोष निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं हे अजित पवार यांचं विरोधकांना प्रत्युत्तर. प्रोजेक्ट बाहेर चालले असं कसं होईल? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मंत्रिमंडळातले सहकारी हे काही गप्प बसतील का? आम्ही काय आज राज्य करतोय का? आम्हाला राज्य चालवण्याचा काही अनुभव नाही का?